मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट नव्याने उतरत असताना ते प्रोडक्ट त्या मार्केटमधल्या सर्वोत्तम प्रोडक्टसोबत गुणवत्तेमध्ये स्पर्धा करत असेल याची काळजी घ्यायची असते. याने दोन चांगल्या गोष्टी घडतात. पहिली म्हणजे तुमच्या ब्रँड प्लेसमेंटसाठी ते फायद्याचं ठरतं. तुमच्या ब्रँडला किंवा तुमच्या प्रोडक्टला कोणत्या ब्रँड किंवा प्रोडक्टच्या बरोबरीने तुलना करून बघायचं हे तुमच्या कस्टमरला क्लिअर होतं. त्यात जर तुम्ही अशा सर्वोत्तम ब्रँडसोबत जर स्पर्धा करत असाल तर तुमची ब्रँड प्लेसमेंटसुद्धा परफेक्ट होऊन जाते, ज्यामध्ये कस्टमर तुमच्या ब्रँडकडे क्वालिटीसाठीच पाहतो आणि तुम्ही प्राईसच्या स्पर्धेमध्ये अडकून पडत नाही. दुसरी एक चांगली गोष्ट अशी घडते की तुम्हाला त्या सर्वोत्तम ब्रँडसोबत स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये इतक्या सुधारणा कराव्या लागतात की बाकीच्या बेसिक स्केल असणाऱ्या प्रोडक्टच्या तुम्ही आपोआपच पुढे निघून जाता. म्हणजे तुम्हाला त्या स्पर्धेपासून आपोआप बाहेर पडायला संधी मिळते आणि तुम्ही फक्त वरच्या स्केलच्या प्रोडक्टसोबतच स्पर्धेमध्ये राहता, जिथं गर्दी कमी असते आणि मागणी परफेक्ट असते. म्हणजे ह्या गोष्टीमुळे तुम्हाला दोन्ही परफेक्ट फायदे मिळतात. ब्रँड प्लेसमेंट पण होते आणि तुम्हाला गिचमीड असणाऱ्या मार्केटमधून बाहेर पडायला पण संधी मिळते. त्यामुळं आपलं प्रोडक्ट सर्वोत्तम प्रोडक्टसोबतच स्पर्धा करणार असेल याची नेहमी काळजी घ्यायची असते.